त्या काळामध्ये तर सगळ्या चढणी होत्या, तुम्ही सुरू केलं कोणत्या जागेत ते जरा सांग. म्हणजे गावापासून 1.5 किलोमीटर अंतरावरती एक जणानं आम्हाला पहिल्यांदा 2 गुंठे जागा दिली होती. कारण तो काळही तसा होता, विश्वास समोरच्याने का टाकायचा, कारण माझ्याकडं काहीच नव्हतं आणि मी फाटकी झोळी घेऊन निघलेलो माणूस आहे आणि माझ्यासोबत कोण आहे हा प्रश्न, त्याच्यामुळं मला कोणी मदत करायची विषयच नव्हता. तरी आम्हाला 2 गुंठे जागा मिळाली आणि आम्ही त्या 2 गुंठे जागेवरती एक पत्र्याचं सेड मारलं आणि तिथं ते काम सुरू केलं. वस्तुतः पहिल्यांदाच काम करत होतो, कुठली दिशा कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे काम याची दिशा स्पष्ट होत नव्हती. म्हणजे काम काय करायचं आहे आणि कुठं जायचं हे जरी माहीत असलं तरीसुद्धा, आणि त्यातून एकदम 17 मुलांची आलेली जबाबदारी. आणि आत्ता मयुरीने सांगितलं तसं की नेमकं आम्ही त्याच्याकडे जायचो की ज्याला काही द्यायचंच नाही, मग त्याच्याकडून आम्हाला फुकटचा सल्ला फक्त ऐकावा लागायचा आणि यावं लागायचं. असे अनेक प्रसंग पहिल्या उभारणीच्या काळामध्ये खूप प्रचंड प्रमाणात आले, परंतु ठरवून कामाला सुरुवात केलेली असल्यामुळं प्रयत्नांची पराकाष्ठा करून पुन्हा पुन्हा ती सायकल परत परत फिरवून आम्ही ते करतच राहिलो. खास निराशेचा असा लक्षात राहिलेला एखादा प्रसंग आणि समाधानाचा एखादा प्रसंग त्या काळातला? तसा उभारणीच्या काळातला म्हणजे मी सुरू करून जेमतेम 2-3 महिने झाले असतील आणि बीडला मी एका चांगल्या प्रतिष्ठित व्यक्तीकडे गेलो आणि त्यांना सांगितलं. त्यांची पण स्वतःची एक शाळा वगैरे होती, खूप प्रतिष्ठित माणूस व्यक्ती होती ती, आणि त्यांना सांगितलं, भेटलो. मग त्यांनी चहा वगैरे सांगितला आणि चहा वगैरे सांगितल्यानंतर वाटलं की कुठंतरी 400-500 रुपये आपल्याला मिळणार आहेत मदत म्हणून. आणि मी त्यांना सांगितलं मी असंच काम करतो, तेव्हा त्यांनी सांगितलं की असं मागून अशी भीक मागून असे कुठली कामं उभा राहत नसतात, त्याला स्वतः काहीतरी करावं लागत असतं. तो एक लगेचचा निराशेचा प्रसंग होता, पण त्यातूनही मी सावरलो. आणि एक समाधानाचा विषय असा होता की त्या काळातही उभारणीच्या ज्या ज्यावेळी जी जी गोष्ट मला कमी पडली, मी थांबलो, काही मिळालं नाही, त्या त्यावेळेला मी आमचे मित्र मार्गदर्शक दीपक नागरगोजेंना फोन केला आणि त्यांनी ती गोष्ट आम्हाला देण्यासाठी स्वतः किंवा मॅनेज करून अनेक वेळेला तुम्हाला प्रयत्न केला, ती एक माझ्यासाठी समाधानाची. आणि पहिली भरीव मदत कधी आणि कुठून झाली? 2015 सालचा जो परतीचा पाऊस झाला तो खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात झाला. आणि परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर रात्री 2:30 वेळ होता आणि खूप इतका प्रचंड पाऊस चालू होता. आमचं वसतिगृह म्हणजे आम्ही मुलं आणि आम्ही सगळीजण आम्ही दोघं पण तिथं राहत होतो, तर ते वसतिगृह सिमेंट पत्र्याचं होतं आणि इतका पाऊस की जवळपास मला वाटतं 4-5 घंटे अविरत पाऊस चालू होता. आणि सप्टेंबर असेल साधारणतः, आणि 2 पत्रे रात्रीच्या वेळेस तुटले आणि एका मुलाच्या जवळ पडले. म्हणजे ते सुदैव होतं की त्याला लागलं नाही आणि तो खूप आमच्यासाठी निराशेचा प्रसंग होता. मग आता काय करायचं हा प्रश्न होता मला. मी प्रचंड टेन्शनमध्ये होतो, गंभीर झालो. आणि नंतर आमच्या आधारस्तंभ सुरेश काका जोशी पुणे यांना मी हा सगळा प्रसंग सांगितला आणि लगेच त्यांनी सांगितलं की मी तुला 1-5 लाख रुपये देतो आहे, तू एक सिमेंट ज्याचं स्लॅब असेल ज्या रूमवर अशी एक रूम बांध. आणि तेव्हा खऱ्या अर्थाने वाटलं की आपल्या पाठीशी कोणीतरी 100% आहे. आणि मग पहिली इमारत स्लॅबवाली बांधली गेली. हो, आणि हे आम्ही सुरू केलं. काकांनी जोशी काकांनी सांगितलं की मी तुला पैसे देतो आहे, तू एक रूम बांध आणि तिथं मुलांना ठेव, हे सगळं रिस्की आहे. कारण आम्ही गावापासून 1.5 किलोमीटर अंतरावरती आहोत आणि आम्ही डोंगरात आहे, आजूबाजूला ओसाड आहे सगळं आणि डोंगर आहे. आणि अशा डोंगरामध्ये कमीत कमी आपल्या डोक्यावरती छप्पर तरी पक्क पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा विषय होता. आणि त्यांनी ते 5 लाख रुपये दिल्यानंतर बीडमधला एक ग्रुप आला होता, जाणीव नावाचा ग्रुप, त्याच काळात दिवाळी त्याच्यानंतर झाली तर दिवाळीला. आणि त्यांनी विचारलं की तुम्ही आता काय, तुम्हाला कुठली मदत हवी आहे वगैरे. तर मी त्यांना सांगितलं की आम्ही अशी अशी एक रूम बांधतो आहे, आम्हाला जोशी काकांनी काही पैसे देऊ केलेत. तर ते म्हटले ठीक आहे. आणि त्यानंतर मला त्या जाणीव ग्रुपचे ॲडव्होकेट विवेकानंद सानप म्हणून अध्यक्ष, त्यांचा दुसऱ्या दिवशी फोन आला. तो एक आमच्यासाठी सुखद आणि चांगला धक्का होता की त्यांनी नंतर मला सांगितलं की तुम्ही आमदार विनायक मेटेंना भेटा. आणि मी माझी त्यांची ओळख नव्हती, मी त्यांना भेटलो. त्यांनी सांगितलं की मी तुमच्या कामाबद्दल ऐकलं आहे, तुम्हाला काय गरज आहे हे पण ऐकलं आहे.
मी त्यांना सांगत होतो मी काय काम करतोय कसं करतोय. ते म्हटले ते नाही ऐकायचं, आम्हाला तुम्हाला अगोदर मदत करायची. आणि त्या इमारतीच्या बांधकामासाठी मेटे साहेबांनी त्यांच्या आमदार फंडातून आम्हाला 5 लाख रुपये मदत केली आणि अशी आमची एक 10-12 लाख रुपयाची सुरुवात झाली. त्यावेळेला ती सुरुवात झाली. आज आपल्याकडे राहायला मुलं किती आहेत सेवाश्रमामध्ये? आता 26 मुलं आणि 14 मुली पूर्ण वेळ राहण्यासाठी आहेत. म्हणजे 40 जण राहतात. 40 आणि ही सगळी मुलं शिक्षणाला कुठे जातात? आता तो एक विषय आहे, खूप चांगला विषय विचारला तुम्ही, की जेव्हा 2011 आम्ही 17 मुलांना घेऊन काम सुरू केलं, त्यातली 6 मुलं अशी होती की ती अत्यंत छोटी होती. म्हणजे ती 5 ते 7 या वयोगटातली होती. आणि या छोट्या मुलांना शाळेत कुठं पाठवायचं हा आमच्यासमोर गंभीर प्रश्न होता. म्हणून आम्ही 2011 ऑगस्ट महिन्यामध्ये सेवाश्रममध्येच, म्हणजे प्रकल्पातच, छोट्या मुलांसाठी शाळा सुरू केली. अच्छा. आणि आमच्याकडील 5 मुलं पहिलीच्या वर्गात बसू शकत होती, फक्त 5 मुलं. पण आम्हाला शिक्षण खात्याकडून सांगण्यात आलं, पब्लिक स्कूलची मान्यता दिली त्यांनी आणि सांगितलं की पहिलीच्या वर्गात कमीत कमी 12 मुलं पाहिजे. बरं. तर तुम्हाला वर्ग सुरू करता येईल. हा. मग आमची 5 मुलं, पण आता इतर 7 मुलांचा प्रश्न होता. आणि मग काय करायचं? तर आम्ही आजूबाजूच्या वस्तीवर फिरलो आणि लोकांना विनंती करून आमच्याकडं तुम्ही मुलं पाठवा या पद्धतीनं, आणि 7 मुलं परिसरातली गोळा केली. आणि असा 12 मुलावर 2011 जी आमची शाळा सुरू झाली ती आज 6th वर्गापर्यंत पोहोचली. आणि परिसरातून 128 मुलं आज आपल्या तमाशा कलावंतांच्या मुलांच्या शाळेत येतात. आणि मग जी मोठी मुलं आहेत त्यांचं काय, म्हणजे जी वयाने खूप मोठी? हा, तर 6 वर्षाच्या पुढची जी मुलं आहेत, म्हणजे 6th नंतरची, सॉरी 6th नंतरची जी मुलं आहेत, तिथून शांतीवन जवळ आहे आम्हाला 4 किलोमीटर, तर तिथून बस येते किंवा मुलांना सायकल दिलेल्या आहेत, मुलं तिथं शाळेला जातात. आणि आत्ता 2011 जो पहिला मुलगा माझ्याकडे आला, लहू गोरे नावाचा, त्या तो मुलगा गेल्या वर्षी 12वी पास झाला. 78% मिळाले त्याला आर्ट्समध्ये. आणि मी परीक्षेच्या अगोदर त्याला विचारलं होतं की तुला काय करायचं आहे, तर त्याची आई तमाशामध्ये अगोदर डान्स काम, नाच काम करायच्या, आणि वय झाल्यानंतर गाणं काम करायच्या, म्हणजे गाणं म्हणायचं काम करायच्या. आणि आता त्यांचं खूप वय झालं आहे, थकल्यात खूप, आणि परिस्थिती तर काही हेच नाही. तर मी त्याला विचारलं की काय करायचं आहे तुला, तर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे वेगळं होतं आणि मला पण अंतर्मुख करायला लावणारं होतं. की तो म्हटला, सर मला असं शिक्षण द्या की इथून पुढं मला तुमच्यासोबत काम करता येईल. बरं. हां. आणि त्याला टक्केवारी चांगली मिळाली होती, म्हणून आम्ही त्याला DEDला ॲडमिशन दिली आणि तो DED केल्यानंतर तो इथल्या मुलांना शिकवण्याचं काम करेल. वा. आणि मग आता पहिली जी मुलं होती त्यातली अजूनही काही मुलं मोठी झाली? हो, आता माझी 3 मुलं, आता माझी 3 मुलं 10वीला आहेत, 2 मुलं 11वीला आहेत माझी, आणि 2 मुलं ITR करतायत. म्हणजे आम्ही वसतिगृहातली संख्या वाढवण्याच्या ऐवजी आम्ही असं ठरवलं की आपल्याकडं जी आलेली मुलं आहेत, म्हणजे आता मी माझीच मुलं म्हणतो सगळी ती, माझ्याकडं आलेली जी मुलं आहेत त्या मुलांना त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार असं शिक्षण देऊयात की ते त्यांच्या पायावर उभे राहतील. आणि मला ह्या कम्युनिटीत मेसेज द्यायचा आहे की तमाशा सोडून शिक्षण घेतल्यानंतर स्वतःच्या पायावर उभा राहता येतं हे मला त्यांना दाखवून द्यायचं आहे. म्हणून ह्या मुलांना त्यांच्या पायावर उभे राहीपर्यंत मी त्यांच्या पाठीशी राहणार. आता आपल्याकडे राहत नसलेली आणि जी तुझ्या संपर्कात आहेत आणि तुझ्या बरोबर राहून शिकतायत अशा मुलांची संख्या किती राहील? ती जवळपास 10 मुलं आहेत की ती उच्च शिक्षण घेत आहेत. म्हणजे ती 10 आणि ही 40 आणि 50, म्हणजे या 50 जण पण हा एकूण प्रश्नाच्या मानाने खूपच कमी आकडा आहे, नाही खरे? हा, प्रश्नाच्या मानाने खूपच. म्हणजे मी सर्वेतून जवाबी समोर आल्या त्या आता सांगितलं तसं 25,000 मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. पण आपण जे हे काम करतो ते अत्यंत इंटेरियर भागात, म्हणजे माझ्यापासून पाथर्डी 35 किलोमीटर शहर, बीड 35 किलोमीटर, औरंगाबाद 120 किलोमीटर आणि पुणे जवळपास 200-225 किलोमीटर. म्हणजे जेव्हा एखाद्याला वाटतं की माझ्याकडे यायचं आहे तेव्हा त्याला त्याचा पूर्ण वेळ काढून यावं लागतं. आणि ही सगळ्या परिस्थितीत इतक्या इंटेरियर भागात काम करत असताना आणि परत कुठल्याही शासकीय मदतीशिवाय, कुठलंही शासनाचं अनुदान न घेता या मुलांना आपण सांभाळतो. शेवटी संस्था आणि व्यक्ती म्हणून काही मर्यादा आहेत, परंतु ज्या 50 मुलांना मी सांभाळतो ती मुलं ते त्यांच्या पायावर उभी राहतील
हा सगळा लोकसहभागातून चाललेला खटाटोप लोकसहभागातून चाललेला खटाटोप आहे. पुढचे प्लॅन्स काय आहेत पुढच्या दोन तीन वर्षांचे? पुढच्या तीन वर्षातली प्लॅन्स म्हणजे की जी माझी मुलं उच्च शिक्षण घेत आहेत ती त्यांच्या लवकरात लवकर त्यांच्या पायावर उभी राहतील आणि मला हा त्या कम्युनिटीत म्हणजे तमाशा कलावंतांच्यामध्ये हा मेसेज लवकरात लवकर देता यावं की शिकल्यानंतर पायावर उभं राहता येतं. आणि हा मेसेज गेल्यानंतर निश्चित माझं असं मत आहे की मुलं शैक्षणिक प्रवाहात यायचं प्रमाण वाढणार आहे. पण हे किती पेशन्स आहे ना रे? खूप पेशन्स दाखवावे लागतात. हेच पेशन्स नाही, ग्रामीण भागामध्ये काम करत असताना सामाजिक प्रकल्प हे लोकांना कळत नाही की आपण कुठली मुलं सांभाळतोय, वंचित उपेक्षित कुटुंबातली, अनाथ, तमाशा कलावंतांची. आणि मग मुलांना ती लोकांना संस्था वाटायला लागते आणि संस्था हे पैसे कमावण्याचं साधन वाटायला लागतं आणि त्यातून जे कॉम्प्लिकेशन्स तयार होतात तर तो एक रोजचा संघर्ष आहे. मग आमचा पाण्यासाठी संघर्ष, रस्त्यासाठी संघर्ष, अनेक गोष्टींसाठी संघर्ष. आणि त्यातून एक गोष्ट आपण ठरवलेली की आपलं ध्येय आपण ठरवलेलं आहे आणि व्यर्थ संघर्षात जर आपण वेळ घातला तर आपली मुलं उपाशी राहण्याचा संभव आहे. म्हणून फक्त पेशन्स ठेवायचा. तुला मयुरीमधले कोण कुठले दोन गुण आवडतात? तिचे सगळेच गुण आवडतात कारण ती शहरात राहिलेली आहे आणि तिचं आयुष्य पूर्ण शहरात गेलं आणि मी तिला एकदम डोंगरात घेऊन आलो थेट चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी. चुलीवरती स्वयंपाक करायला तरी पण तिने खूप जिद्दीनं ते सगळं काम केलं तर त्या तिच्यातला तो जो गुण आहे तो मला खूप आवडतो. खूप आवडतो. म्हणून एकच सांगितलं, अजून एक सांग. आणि तिच्यातली ती मातृत्वाची भावना आहे, कुठलाही भेदाभेद न करता मुलं सांभाळण्याची, ती ग्रेटच आहे. वाह वाह. तुला ह्याच्यातले दोन गुण कुठले आवडतात? मुलांकडं म्हणजे बाहेर जे माझीच मुलं आहे समजा, पण तरी ते बाहेरून आणलेली समजा असं मला म्हणायचं आहे, त्या मुलांना जेवढं ते प्रेम लावतात म्हणजे स्वतःच्या मुलाप्रमाणे आणि तेवढंच प्रेम ते माझ्यावरही करतात ते मला चांगले. हे छान आहे. वा. आणि राग कधी येतो? राग फक्त ते शरीराकडे त्यांच्या लक्ष देत नाहीत म्हणून राग येतो. पण आता तू मला सांग की हे सगळं व्रतासारखं घेतल्यामुळे गेल्या 8-9 वर्षांच्या मध्ये तुला स्वतःला स्वतःकडे ती म्हणते तसं की स्वतःचं वाचन असेल, लिखाण असेल, काही छंद असतील हे करायला वेळ मिळतो का रे? मी तसा 12वीला असल्यापासून काही वर्तमानपत्रामध्ये कथा लिहायचो, नंतर बातम्या लिहायला लागलो. 2011 पासून 12-13 पर्यंत मला ते जमलं, पण त्यानंतर कामाचा व्याप एवढा वाढत गेला कारण इथं प्रत्येक गोष्ट मिळवायची. मग मुलांचे युनिफॉर्म्स असतील, मुलांसाठी शालेय साहित्य असेल, महिन्याचा किराणा असेल, आम्हाला सांडपाण्यापासून प्यायच्या पाण्यापर्यंत सगळं विकत आहे, मग ते पाण्याचं सगळं ॲडजस्टमेंट असतील. या व्यतिरिक्त छोटछोटे खूप प्रश्न असतात मुलांचे आणि आता 2 वर्षात मुलींची पण संख्या वाढली. त्याच्यामुळे हे सगळं करताना एवढी धावपळ होते की प्रचंड धावपळ होते आणि मग असं तुमच्यासारख्या व्यक्ती, महनीय व्यक्ती भेटल्यानंतर, चर्चा झाल्यानंतर ते सांगतात की अरे सुरेश कुठंतरी लिहून ठेव की माझ्याकडे आता 40 मुलं आहेत, प्रत्येक एक मुलाची एक कहाणी आहे, सेपरेट कहाणी आहे. त्या म्हणजे एक कहाणी मी मुद्दाम सांगेल इथे जाणीवपूर्वक म्हटलं तरी हरकत नाही. दुपारचा वेळ होता आणि 3-3:30 वाजलेले असतील घड्याळातले. एक म्हातारी आजी एका 5-4.5 वर्षाच्या मुलाला घेऊन माझ्याकडे आली आणि तिने सोडलं त्या मुलाला आणि सांगितलं की माझी मुलगी कविता आणि तिचा हा मुलगा आहे आणि सर ती तमाशात काम करते आणि ती तमाशात काम करते, तिच्याकडे लक्ष द्यायला माझं वय खूप झालं आहे आणि ती सातत्याने बाहेर असते, तर तुम्ही ह्याला तुमच्याकडे ठेवा. आता आमच्यासमोर हा प्रश्न होता 2012-13, आम्ही नवीनच काम सुरू केलेलं आणि इतकं छोटं मूल कसं सांभाळायचं? 5 वर्षाच्या मुलांचे प्रश्न वेगळेच असतात ना. तरी पण मी हिला विचारलं की खूप छोटं, ती म्हटली आता त्याला पर्यायच नाही ना, तो आपल्या इथं आला आहे म्हटल्यानंतर आपण ठेवून घेतलंच पाहिजे त्याला. मग आम्ही त्याला ठेवून घेतलं आमच्याकडं. काही गोष्टी मी तुम्हाला जसं सांगितलं, भारत आणि इंडिया आणि आपण या भारतातल्या गोष्टी बोलतोय, मी तेव्हा त्या आजींना विचारलं की ह्याचं नाव काय, तेव्हा म्हटलं ते नाव म्हणजे आम्ही याला दद्दू म्हणतो.
नाही म्हटलं पाळण्यात टाकून काय नाव ठेवलं, ते म्हणले पाळणा बिळणा काहीच नाही, फक्त दद्दू एवढाच विषय. आणि मग त्या मुलाला मी ठेवून घेतलं, तिच्या आईचा मोबाईल नंबर लिहून घेतला आणि तिच्या आईला पण फोन लावला. 8-10 दिवसांनी त्याची आई ती येऊन भेटून गेली मला आणि सांगितलं की सर तुम्ही बरं झालं माझ्या मुलाला ठेवलं, खूप चांगलं झालं हे झालं. आणि तिचे मी दोन्ही मोबाईल नंबर लिहून ठेवले आणि तिला वॉर्निंग दिली की जेव्हा तू मोबाईल नंबर बदलशील तेव्हा नवीन नंबरवरून तू मला निश्चित फोन करशील. तिने मला ते सांगितलं, करते म्हणून ठीक आहे. साधारणतः आमच्याकडे कसं होतं की 2-2 वर्ष कुणी कुठल्याही मुलांना नातेवाईक भेटायला येतच नाही. आणि आत्ता मी जसं सांगितलं की एक 2 भावंड आहेत पण दोघांची धर्म वेगवेगळी आहेत, दोघांची आई एक आहे. अशा काही महिला असतील तर त्यांना थोडंसं आम्ही प्रतिबंधित केलेलं असतं की तुम्ही थेट प्रकल्पात येऊन मुलांना भेटायचं नाही, कारण इतर मुलांच्या मनावरती त्याचा परिणाम होतो. असं मग त्यांना बाहेर नेऊन भेटून आणायचं असं पण असतं. मग ह्या महिलेनं 2-4 महिने फोन केले, नंतर ती आली नाही आणि आम्ही आमच्या कामात एवढं गढून गेलो की परत आमचा विशेष नाही. मग त्याचं नाव पण हिनं ठेवलं, आमच्याकडे जे आलेली मुलं होती तोपर्यंत आदित्य नावाचा कुणीच मुलगा नव्हता म्हणून त्याचं नाव आदित्य ठेवलं आम्ही. बरं, मग त्याला आदित्य म्हणून आम्ही हाक मारू लागलो. आणि साधारणतः 2014 जूनमध्ये आमच्या लक्षात आलं की तो 6 वर्षाचा झाला आहे. बरोबर. आणि आमच्याकडे शाळेचा काम पाहणारा सूर्यकांत खेडकर नावाचा कार्यकर्ता आहे, तो म्हटला सर आपल्याला TC करावं लागेल ह्याचा, तर म्हटलं ठीक आहे TC करून टाका. तो म्हटलं सांगा नाव काय लिहायचं, मुलाचं नाव काय लिहायचं. म्हटलं आता मी त्याच्या आईला विचारतो की तुझं नाव लावायचं आहे का तुझ्या आईचं नाव लावायचं आहे. म्हणजे आमच्याकडं जी आत्ता 40 मुलं आहेत त्यातली 11 मुलं अशी आहेत की त्यांच्या आयांची नावं त्यांच्या समोर आहेत. म्हणजे तुम्ही कोलाट्याचं पोर नावाचं पुस्तक बऱ्याच जणांनी इथल्या वाचलं असेल, किशोर शांतबाई काळ्यांचं, तसं त्यांच्या आयांची नावं त्यांच्या समोर आहेत आणि 8 नावं. मग मी तिला फोन करत होतो, सातत्यानं तिला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होतो पण तिचा फोन लागत नव्हता. तेव्हा मला जुलैच्या एंडला मला कळलं की ती मालती इनामदारच्या तमाशामध्ये काम करते आहे म्हणून. मग मी त्यांच्या मालती त्यांच्या मॅनेजरला फोन लावून विचारलं, तर त्यांनी सांगितलेली गोष्ट जी होती ती हादरून सोडणारी होती की तो म्हटला ती 5-6 महिन्यापूर्वीच एका ट्रक ड्रायव्हरसोबत निघून गेली आणि आमचे पण पैसे आहेत तिच्याकडे, तिचा फोन बिन लागत नाही. आणि तिच्या आजीला मी शोधण्याचा प्रयत्न केला, त्यांनाच विचारलं मॅनेजरला, तिची आई होती ती, म्हटली ती 1 वर्षापूर्वीच दगावली म्हटले ती. आणि मग माझ्यासमोर प्रश्न होता आता काय. आणि त्याचं उत्तर मी अंतर्मुख झालो, मी माझा स्वतःच विचार केला आणि 11 ऑगस्ट 2014 मी आदित्य सुरेश राजहंस असा त्याचा TC केला. आणि मला सांगायला आज अभिमान वाटतोय की तो माझा मुलगा आज 4th वर्गात आहे आणि तो top 3 असतो. क्या बात, क्या बात. अशा हे सगळं असं जेव्हा मी सांगतो मला कुणीतरी विचारतं आणि तेव्हा मला मग तुमच्यासारखी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सांगत असतात सुरेश लिहून ठेव, पण मला लिहायलाच वेळ मिळत नाही. ही एक पळापळ आता सगळ्या पळापळी पुन्हा एकदा सांगेत, म्हणजे ज्येष्ठ श्रेष्ठ वगैरे बाजूला ठेवून फक्त आम्ही सगळ्यांचं प्रातिनिधिक मत म्हणून तुला सांगेन की खरं म्हणजे तू हे लिहिलं पाहिजे, खरंच लिहिलं पाहिजे, कारण हे खूप महत्वाचं आहे लिहिलं जाणं. कारण ह्या सगळ्या लिहिल्या जाण्याच्या मध्ये 2 गोष्टी आहेत. एक गोष्ट काय आहे की जी वेदना देणारी त्या व्यक्तीची कहाणी आहे, उघड्यावरती पडण्याची त्या व्यक्तीची कहाणी आहे, पण दुसऱ्या बाजूला तू त्या व्यक्तीच्या साठी आकाश होऊन पांघरून घालणं सुद्धा आहे. बरोबर. त्या वेळेला जेव्हा तू त्या मुलाला स्वतःचं नाव दिलंस तेव्हा ते फक्त नाव देणं नव्हतंच, तू त्या मुलाला स्वत्व देत होतास, त्या मुलाला आयडेंटिटी देत होतास, त्या मुलाला भविष्य देत होतास. त्यामुळं एका बाजूला ही कहाणी वेदनेची आहे, पण दुसऱ्या बाजूला ही कहाणी वेदनेच्या मधून उभ्या राहणाऱ्या सद्भावाच्या पुलांची सुद्धा आहे. त्यामुळे तू लिहिलं पाहिजेस, स्वतःसाठी नाही तर आमच्यासाठी, सगळ्या समाजासाठी तू लिहिलं पाहिजेस. कारण वेदना आपल्या देशामध्ये सर्वत्र आहेत, जिथे जाल तिथे वेदना आहेत, जिथे जाल तिथे प्रश्न आहेत. आणि ह्या सगळ्या प्रश्नांनी आपण कधीकधी विषण्ण होऊ अशी परिस्थिती आहे, पण त्या परिस्थितीमध्ये आपल्याला हवे असतात ते प्रकाशाचे पूल,
मी मुद्दामहूनच प्रकाशाचं बेट हा शब्द वापरत नाही, प्रकाशाचे पूल, कारण पूल जोडतात बेट अलग राहतं. तर म्हणून प्रकाशाचे पूल आपल्याला हवे असतात आणि ते प्रकाशाचे पूल तुमच्यासारख्या काम करणाऱ्या व्यक्तींच्या कामांमधून आम्हाला मिळत असतात. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की प्रकाश जो आहे ना तो प्रत्येक व्यक्तीमध्ये दडलेला असतो, पण कधी कधी ना त्या प्रकाशाला स्वतः सापडण्यासाठी यू टर्न घ्यावा लागतो. तो जर सरळ चालत राहिला ना तर तो प्रकाश ती ज्योत आयुष्याची नीट जात नाही, आणि मग ती ज्योत जेव्हा अडते आणि थोडी लवलवायला लागते त्यावेळेला आपण एक छोटीशी काडी घेतो आणि त्या काडीनं त्या ज्योतीला पुन्हा एकदा सरळ करतो. तसं सगळ्या आयुष्याचं असतं. म्हणजे मला असं कळलं की जो टर्न यू असतो तो तुम्हाला खरं म्हणजे आयबद्दल शिकवत असतो. म्हणजे खरा यू टर्न तोच आहे की जो तुम्हाला आयबद्दल शिकवतो. आणि आत्ता आपल्या संवादातून मला असं कळलं की माणसानं स्वतःच्या पलीकडे पाहणं हा जगातला सगळ्यात महत्त्वाचा यू टर्न आहे. माणूस जेव्हा स्वतःतच गुंतून जातो तेव्हा त्या स्वतःमध्ये गुंतण्याच्या प्रक्रियेलाच तो सरळ रस्ता समजतो. खरं म्हणजे तो यू टर्न हा सरळपणाकडे नेणारा असतो. माणूस जेव्हा स्वतःमध्ये गुंतणं कमी करेल, स्वतःच्या पलीकडे समोरच्या व्यक्तीकडे पाहिल, तो मला वाटतं जगातला सगळ्यात महत्त्वाचा यू टर्न असेल. मग त्यासाठी जग, समाज, रूढी, चालीरीती या सगळ्यांच्या पलीकडे पाठमोरं जावं लागलं तरी चालेल. विनोबा असे म्हणाले की जगाकडे पाठ फिरवून चालायला लागाल तर जगच तुमच्या पाठीशी येईल. ज्या जगाकडे पाठ फिरवायची ते जग भौतिक सुखांनी भरलेलं आहे आणि जो एकटेपणात आहे तो एकटेपणा नाहीच आहे. त्या जगाकडे पाठ फिरवल्यावरती तुम्ही जे जग निर्माण करता ते जग खूप साऱ्या अडचणींनी भरलेलं असलं तरी सुद्धा ते जग आनंदाचं असतं. आणि असे आनंदाचे, विकासाचे, सद्भावनेचे पूल हे प्रकाशाचे पूल तुम्ही असेच करत राहाल, पुढे जात राहाल. वेदच्या आपल्या परिवाराशी आज या निमित्ताने तुम्ही जुळले गेलात. अनेक वेळेला असं होतं की ज्या प्रश्नांचा कुणीच वाली नाही असं वाटावं त्या प्रश्नांचा वेध घेणाऱ्या सुद्धा व्यक्ती समाजात कुठेतरी आहेत. ही तुमच्या आमच्या सर्वांच्या दृष्टीनं खूप दिलासा देणारी गोष्ट आहे असं मला वाटतं. तेव्हा ही समृद्धीचा हा तिळगुळ घेऊन, कारण उद्या मकर संक्रांत आहे, आज आपल्याला समृद्धीचा तिळगुळ मिळतोय तो घेऊन आणि मैत्र भावना जपत आपण आज या वेदच्या 12व्या आवर्तनाची सांगता करणार आहोत. पण त्याआधी या दोघांच्यासाठी जोरदार दाद येऊ दे.